बातमी मुंबई महानगरपालिकेतनं शिवसेनेचा महापौर ते विराजमान झालाय. स्थायी समितीचं अध्यक्षपद शिवसेनेच्या कुठल्या नगरसेवकाकडे जाणं याबद्दलची कमालीची उत्सुकता होती. खरं तर मंगेश तातमकर यांचं नाव जास्त आघाडीवर होतं, परंतु ऐनवेळ त्यांचा पत्ता कट झालाय आणि सेनेनं रमेश कोरगावकर यांना संधी दिली आहे. दरम्यान हा ट्विस्ट शिक्षण समितीच्या अध्यक्षपदाच्या उमेदवारीमध्ये सुद्धा पाहायला मिळाला. इथे शीतल म्हात्रे यांचा पत्ता कट करून शुभदा गुडेकर यांना संधी मिळाली आहे. आज रमेश कोरगावकर यांनी स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी तर शुभदा गुडेकर यांनी शिक्षण समितीच्या अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरला. दरम्यान संधी न मिळाल्यामुळे मंगेश सातमकर नाराज असल्याचं कळतंय. मात्र नवनिर्वाचित महापौर विश्वनाथ महाडेश्वरांनी सातमकरांच्या नाराजीचं वृत्त फेटाळून लावलंय. तर मंगेश सातमकरांचा पत्ता अगदी ऐनवेळेला कट झालेला आहे आणि रमेश कोरगावकर यांना संधी मिळालेली आहे. खरं तर सातमकरांचं नाव हे सर्वाधिक चर्चेत होतं स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी. नवनिर्वाचित महापौर विश्वनाथ महाडेश्वर आणि त्याचबरोबर अन्य पदाधिकाऱ्यांनी काय प्रतिक्रिया दिल्या त्या सगळ्या संदर्भात आपण पाहूया. शेवटच्या क्षणापर्यंत अर्ज कुणी भरायचा यावरून थोडासा गोंधळ झालेला दिसून येतो शिवसेनेमध्ये. काय नेमकं सांगाल, दोघांनी अर्ज भरलेले आहेत या संदर्भात? शिवसेनेमध्ये कोणत्या प्रकारचा गोंधळ आहे असं म्हणणं एकदम चुकीचं ठरेल. शिवसेना पक्षप्रमुखाने एकदा निर्णय घेतला की त्या निर्णयाची अंमलबजावणी करणे हे शिवसैनिकांचं आणि लोकप्रतिनिधींचं आमचं काम असतं. भावना साफ आहे, मुंबईचा विकास करायचा आहे, हीच एक भावना आहे. शिवसेना पक्षप्रमुख यांनी जे सांगितलं त्या पद्धतीनं मुंबईचा विकास झाला पाहिजे ती एक भावना ठेवून काम करणार आहे. प्रश्न पडला आपण उलकावणी दिलं वगैरे असं काही नाही आहे. हा विषय असतो, प्रत्येकजण इच्छुक असतो, परंतु ज्यावेळेला पक्षप्रमुखांचा शिवसेना पक्षप्रमुखांचा आदेश येतो तो आम्ही आदेश समजा